नमस्कार मित्रांनो, आज मी घेऊन आलो आहे धारखेड एक गाव. या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ही जे तुम्हाला दिसत आहे ही गोदावरी नदी. आणि धारखेड आणि गंगाखेड यामध्ये एवढंच अंतर आहे की ही दिसणारी नदी जी आहे तीच आडवी आहे, म्हणजे ती म्हणजे गोदावरी नदी. जर या नदीला पाणी आलं तर धारखेड, मुळी, अंगलगाव, दसाडी या 3-4 गाववाल्यांना 4 ते 5 किलोमीटर लांबून जावं लागतं, ते म्हणजे रेल्वे पुलावरून. त्यांना जाण्यासाठी दुसरा कोणताही पूल अस्तित्वात नाही. आता भविष्यामध्ये होईल की नाही हे माहीत नाही, पण सध्या तर गावकऱ्यांची एवढी परेशानी चालू आहे की पायपीट एवढी करावी लागत आहे की अर्ध्या किलोमीटरसाठी 3 ते 4 किलोमीटर लांबून जावं लागत आहे. हे आमचं गाव धारखेड. धारखेड गावामध्ये सुखसुविधा एकही अशी नाही की जी सरकारने दिलेली नाही. पण या सुविधांचं झालं काय? गावामधून पुलापर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही, किंवा धारखेड, मुळी, गंगाखेड या गावकऱ्यांना 2 ते 3 किलोमीटर प्रवास करून जावं लागतं. अशामध्ये जर एखादा पेशंट किंवा डिलिव्हरीसाठी महिला असेल तर त्यांचं काय? आणि तिथपर्यंत जाण्यासाठी म्हणजे रस्ता देखील नाही, गावकऱ्यांना पूर्णपणे चिखलामध्ये प्रवास करत जावं लागतं. ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. असं गाव म्हणजे आमचं एक धारखेड गाव. तुम्हाला तर नक्कीच आवडेल असं निसर्गरम्य गाव आमचं धारखेड. आणि पुलावरून जाताना माणसं हातात जीव घेऊन पैदल करत चालतात. आणि जर त्यातून एखादी रेल्वे आली तर जीव मुठीत घेऊन बाजूला थांबावं लागतं. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला.